आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जिन मंदिर हे जीवन कल्याणाचे केंद्र, महावीर जयंती निमित्त प्रकाश कदम सर यांचे व्याख्यान. जिन मंदिर हे जीवन कल्याणाचे केंद्र आहे असे प्रतिपादन प्रकाश कदम सर यांनी केले. ते कोगनोळ येथे महावीर जयंती निमित्त आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. कोगनोळ येथील श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात महावीर जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपले विचार मांडताना प्रकाश कदम सर म्हणाले, भगवान महावीर अवघ्या विश्वाचे शांतीदूत आहेत. जैन धर्माने जगाला सत्य, अहिंसा, प्रेम, क्षमा आणि सेवा हे विचार दिले आहेत. या विचाराने जे जीवन जगतील त्यांचे जीवन सुंदर व संपन्न होईल असे सांगून जिन मंदिर हे जीवन कल्याणाचे केंद्र आहे असे प्रतिपादन कदम सर यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रियदर्शनी महिला बँकेच्या अध्यक्षा आशाराणी पाटील होत्या. दीप प्रज्वलन ग्रामपंचायत सदस्य सुनीता पाटील, शर्मिला पाटील, प्रणिता मोणाप, सरोज चौगले, जयश्री मानगावे, शुक्ला चिंचणे, सविता पाटील आदी मान्यवर महिलांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत करून प्रास्ताविकात कुमार पाटील यांनी प्रकाश कदम यांचा परिचय करून दिला. प्रकाश कदम यांचा सत्कार सागर मानगावे यांनी केला. यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेंचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते केले. कार्यक्रमात शशिकला पाटील, अंजना धने, अक्षता मानगावे, सुरेखा पाटील, इंदुमती वर्णे आदींसह मंडळाचे अध्यक्ष रमेश शेटे, एलडी चौगुले, वीरेंद्र चौगुले, रमेश दावडे, धीरज मगदूम, संजय खोत, राजगोंडा चौगुले, अनिल पाटील, कीर्ती पाटील, संदीप खोत, अभिजित मानगावे, हार्दिक पाटील, सुनील पाटील, सुशांत पाटील, उदय मोणाप आदींसह महावीर जयंती उत्सव मंडळ, चक्रेश्वरी महिला मंडळ, जैन युवा मंचचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार एलडी चौगुले यांनी मानले. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.